आम्हाला एक प्रश्न काय पडतो, आजी दादांच्या मनात काय असं आहे. त्यांचे जे नेते आहेत आदरणीय पवार साहेब, तेच राज्यामध्ये राज्याला सारखे कन्फ्युज होतात. आता आजी दादांनी त्यांना सुद्धा कन्फ्युज केलेलं आहे, त्यामुळे माहिती त्याच्यात काय करा, त्यांच्या मनात काय चालते कोणाला समाचार आहे. तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण? ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे. मी आमच्या मनातले मुख्यमंत्री आहे राज्याला. पण सध्याच्या आमच्या सरकारमध्ये युतीच्या माने एकनाथराव सुद्धा अगदी समाजदेव नेते आहे, समाजच नाही. मध्यंतर पक्षाचा मुद्दा मी बरेच बोलतोय की आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे. आता आमच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ते प्रत्यक्षात मुख्यमंत्री आहेत. आम्हाला आजही वाटते की 2024 बहुमत येईल शिवसेना भारतीय जनता पक्षाचं आणि आमच्याच नेत्यांना त्या सरकारचं नेतृत्व करायची संधी मिळावी असा शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मलाही वाटणं साहजिक आहे. जसं विखे पाटील साहेबांना वाटतं की त्यांचे नेते फडणवीस साहेब असावेत, तसं आम्हाला वाटते की आमचे नेते असावेत. मी मागाशी म्हणलं ना आपल्या नेत्याबद्दल, आता माझे लाखो कार्यकर्ते येत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना वाटते की आपला नेता कायम मंत्री राहावा, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. तसं माझ्या शिंदे साहेबांच्या बद्दलच्या आहेत, मलाही वाटतं शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद कायम राहू. धन्यवाद. काही ना कशाची भीती वाटते मला माहित नाही. असं कुठलं भीतीदायक वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्र कसलंही नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर आली तर ती परतवून लावण्याची ताकद महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांच्या मध्ये शिंदे फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही सगळं मंत्रिमंडळ काम करतोय. त्यामुळे कसलीही आपत्ती, कसलाही भूकंप, काही जरी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला धैर्यानं, धाडसानं, ताकदीनं सामोरं जाण्याची ताकद महाराष्ट्रातल्या महायुतीच्या शिंदे भाजप शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.